संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथे दानशूर व्यक्तीकडून दररोज येथील गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मोफत पुरवल्या जात आहे. यामध्ये भाजीपाला किराणा धान्य वाटप करण्यात येत असल्याची माहिती सरपंच भाऊसाहेब कोटकर, उपसरपंच दत्तू ढोणे, सुनील चकोर यांनी दिली आहे. गरजू लोकांना भाजीपाल्यामध्ये वांगे, मिरची, बटाटे, कांदे तसेच किराणा किट, तांदूळ, गहू, साखर, चहा पावडर यासह अनेक वस्तूचे पिंपळे ग्रामपंचायत कार्यालयाकडून शेकडो गोरगरिबांना वितरण केले जात असल्याची माहिती मिळाली आहे. जो भाजीपाला आहे, काही किराणा आहे, जो वाटला आहे, लोकांची या कोरोनाच्या पार्श्वभूमीची अडचण झाली. या लॉकडाऊनमुळं लोक जे कामाला जायचे ते घरी थांबले, त्यामुळं बरेचशा लोकांनी आम्हाला जी ग्रामपंचायतनं काही मदत दिली, काही गावकऱ्यांना सहकार्य केलं, अशा गरीब लोकांना आम्ही धान्य, किराणा, भाजीपाला हा दररोज असा नियमाप्रमाणे वाटतोय. तर थोडी अडचणच झाली रोजगारीमुळं, आणि ते आम्ही हा उपक्रम चालू केला आहे, त्याच्यामुळं हा दररोजच चालू राहिला असं मला वाटते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, तसेच बाहेरील गावात देखील जाऊ नये म्हणून गावातच या जीवनावश्यक वस्तू मोफत उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत प्रशासनामार्फत वेळोवेळी करण्यात आले आहे. जीवनावश्यक वस्तूचा मोफत पुरवठा उपक्रम राबविण्यासाठी बिहार चकोर, हरिश्चंद्र चकोर, दिलीप चकोर, कासम मुजवर, हरिभाऊ सानप, सुनील गडाख ग्रामपंचायत पदाधिकारी, स्वयंसेवक, ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य मिळत आहे. कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सचिन उपाध्याय, संगमनेर. देश आपला लॉकडाऊन असल्यामुळं कुठेही गोरगरीब आपले आमच्या पिंपळ्या गावातील ग्रामस्थांना किंवा गोरगरीब जे लोक आहे त्यांना बाजार नसल्यामुळं किराणा बाजार आणि भाजीपाल्याचे वाटप इथले सर्व ग्रामस्थांच्या मदतीने करण्यात आलेले. आता ग्रामस्थांचा उल्लेख करण्यात येणे ते नाव घेत नाही कोणाचं, पण प्रत्येकानं मदत केली आणि इथून पुढे मदत करून असे जर लॉकडाऊन वाढला तर लोक मदत करण्याची तयारीत आहे. जे गोरगरीब आहेत गरजू लोकांना आम्ही भाजीपाला आणि किराणा याची वाटप करू राहिले आहे.